शेर के सामाजिक कार्यकर्ता श्याम इड़पवार द्वारा पहले धरने आंदोलन, बाद में अन्य त्याग आंदोलन रेलवे स्टॉप के लिए किया गया। प्रशासन की ओर से अभी तक के रेलवे स्टॉप के लिए उचित कदम नहीं उठाया गया, तब सामाजिक कार्यकर्ता श्याम इड़पवार ने रेलवे रोको आंदोलन करने आज इशारा दिया था। इस आंदोलन को लेकर प्रशासन की ओर से पूरी खबरदारी लेते हुए रेलवे स्टेशन परिसर में पुलिस का सख्त बंदोबस्त रखा गया था। किसी प्रकार की अनुचित घटना नहीं हो, इसलिए रेलवे पुलिस व स्थानीय पुलिस रेलवे स्टेशन हिंगन घाट पे सुबह से तैनात थी। तब श्याम इड़पवार दोपहर 3 बजे के दरमियान अपने कार्यकर्ताओं के साथ रेलवे परिसर में पहुंचे। तब रेलवे रोको आंदोलन उस समय कुछ दिनों के लिए पीछे लेने की घोषणा करते हुए आश्वर संबंधी मांग के लिए फिर निवेदन दिया गया। तो तेव्हा आता श्याम इड़पवार काही वेळ आधी तिथं पोचले आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे? रेल्वे रोको आंदोलन करणार आहे का त्यांची समोरची दिशा काय आहे त्यांच्याकडून विचारो, काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही 1 महिन्यापासून हिंगणघाट येथे रेल रोको जे सुपरफास्ट एक्सप्रेस आहे त्यांचा थांबा मिळण्याकरिता 10-30 दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे आमचंवालं, आणि आम्ही 14 दिवस अन्नत्याग सत्याग्रहसुद्धा केलेला आहे, परंतु हे निगरघट्ट कुंभकर्णी झोपेत असलेली प्रशासन शासन कोणत्याही प्रकारचं आमच्या इंग्रजच्या नगर जनतेच्या आज आमचं असं म्हणणं आहे का आपला रेलवे रोको आंदोलन होतं त्याच्यात काय आता समोरची भूमिका काय? आता रेल रोको आंदोलन होतो आमचं वालं, परंतु या म्हणजे काही गोष्टी लक्षात घेता आम्ही आज आमचं आंदोलन मागे घेत आहोत, कारण इथे जर आपण रेल्वे रोखल्या, रेल रोखण्याची काही मोठी गोष्ट नाही आहे, 4 लोक सेवाग्रामला आणि 4 लोक जर रेवा वर्ध्याला पाठवले तर 8 घाट्याचा स्टॉपेज आपण होऊ शकते। आपण इथे आले आहे आता काय करणार आहे? आता मी उप महाप्रबंधक साहेब जे आहे रेल्वे स्टेशनचे त्यांना मी निवेदन देणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे का यापुढे जर तुम्ही आम्हाला सहकार्य नाही केलं तर आम्ही 100% आम्ही आंदोलन ठोकू, सगळ्या लोकांना सोबत घेऊन येऊ आणि रेल्वे स्टेशनवर जे केस लागेल केस लागन, जे होईल ते होईल, परंतु आता यापुढे आम्ही विरोध करणार नाही। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनूरकर की रिपोर्ट।